नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. प्राध्यापक पुंडे सर, ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनल पुणे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, शिक्षक भरती नियोजन आणि तुम्ही आता सर्वप्रथम कोणते विषय अभ्यासणं गरजेचं आहे, हे विषय अभ्यासल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येणार नाही. तुमचं 150 टार्गेट आहे ते कम्प्लीट करता येणार आहे. तर मिशन 150 हे जर तुम्हाला कम्प्लीट करायचं असेल तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, लागा तयारीला. कारण विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही क्षणाला काहीही पडू शकतं, लक्षात घ्या. आता जर तलाठी भरती जून जुलैमध्ये होणार होती, पण काय झालं, तलाठी भरतीच्या डेट डिक्लेअर होत आलेले आहेत. एप्रिल एंडिंगला जाहिरात आणि त्यानंतर मे किंवा जूनमध्ये लगेच तुमची परीक्षा, अशा पद्धतीने डेट डिक्लेअर झाली आहे. परीक्षेपूर्वी जे की आपला जर सिलेबस शोधून सिलेबसनुसार अभ्यासाला लागलात तर भविष्यामध्ये त्याचा फायदा जास्तीत जास्त होणार आहे. नसेल तर तुमचं हे जे काही तुमचं मिशन 150 आहे, 150+ मार्क मिळवणं मिशन आहे तुमचं, ते कोलमडणार आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यापासून काहीच मिळणार नाही आपल्याला, फक्त आपल्याला फील होणार आहे की आपण अभ्यास करतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो, 2017 जर अनुभव सांगितला तर 2017 पहिली टेट एक्झाम झाली आणि या टेट एक्झाममध्ये कोणत्याही गोष्टी जी आर पडला आणि टेट एक्झामची रूपरेषा नसताना सुद्धा परीक्षा ही 1.5 महिन्यात अरेंज करण्यात आली, लक्षात घ्या. फक्त आणि फक्त काय, 1.5 महिना होता. 1.5 महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी नेमका अभ्यास काय करावा हाच गोंधळ उडालेला आहे. पण आता इथे सोर्स खूप आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. याच्यामध्ये पहिला सोर्स असा आहे की तुम्हाला मागच्या परीक्षेचा पॅटर्न आहे, म्हणजेच तुमच्याकडे प्रश्नपत्रिका आहे, तुमच्यासाठी भरपूर बाजारामध्ये पुस्तक अवेलेबल झालेले आहेत. घ्यायचे का नाही घ्यायचे मी नंतर सांगतो. आणि त्यानंतर तुम्हाला आता ऑनलाईन क्लाससुद्धा उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो, ऑनलाईन क्लाससुद्धा उपलब्ध झाले आहेत. त्यानंतर नोट्स उपलब्ध आहेत. त्यानंतर योग्य मार्गदर्शनसुद्धा उपलब्ध आहे. पण त्यावेळेस शिक्षकालाच अंदाज नव्हता की 2017 परीक्षेला काय विचारलं जाऊ शकतं. आता विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वप्रथम कोणते विषय अभ्यासणं गरजेचं आहे ते पाहू. विषयानुसार कोणते विषय अगोदर करायचे विषय. तर मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला 150+ जायचं असेल तर बुद्धिमत्ता या विषयाला टाळून जमणार नाही. तुम्ही मॅथ सायन्सच्या बॅकग्राऊंडमधून आला असाल किंवा तुम्ही प्रॉपरली समाजशास्त्र बॅकग्राऊंडमधून आला असाल किंवा इतर कुठल्याही बॅकग्राऊंडमधून आला असाल, तर तुम्हाला बुद्धिमत्ता विषय टाळता येणार नाही. कारण बुद्धिमत्ता या घटकासाठी साधारणपणे 80 प्रश्न विचारले जाणार आहेत. किती? 80 प्रश्न. आणि याला गुणसुद्धा 80 विचारले जातात मित्रांनो. याच्यामध्ये 80+100 होऊ शकतात. 80+100 म्हणजे 20 वाढू पण शकतात, पण कमी होणार नाही. कारण ही परीक्षा कशी आहे, अभियोग्यता प्लस, लक्षात घ्या इथे, अभियोग्यता प्लस काय आहे, बुद्धिमत्ता चाचणी. आता अभियोग्यतेचे कोणते विषय आपल्याला करणं गरजेचं आहे 60% आणि 40% काय करणं गरजेचं आहे. बुद्धिमत्तेमध्ये 80 मार्क आपले कशाला आहेत, जे की बुद्धिमत्ता प्रॉपरली बुद्धिमत्तेला आहेत. संख्यामालिका, अंकमालिका, वेन आकृत्या, त्यानंतर सहसंख्या संबंध, गुणोत्तर प्रमाण, त्या बऱ्याच गोष्टी आहेत. व्यवहारी जे की लॉजिक बेसवर गणित सर्व डिपेंड असतात. ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला तो पेपर क्रॅक करता आला पाहिजे, लक्षात घ्या. त्यानंतर मराठी व्याकरण, त्यानंतर इंग्रजी व्याकरण, त्यानंतर जे की आपलं सगळ्यात महत्वाचं अंकगणित, जे की TET लेवलचं असतं बरं का अंकगणित, एकदम TET लेवलचं अंकगणित, जेकडेवारी, गुणोत्तर प्रमाण, वयवारी, त्यानंतर जे की आपलं नफा तोटा किंवा चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, अशा घटकावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता याचा जर विचार केला, तुमचे प्रश्न कुठे चुकतायत, आणि या घटकावर जर तुम्ही आत्तापासूनच तयारी केलात तर येणारे आगामी एक्झाममध्ये तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. मार्क तुमचं मिशन 150 जाण्यासाठी, लक्षात घ्या. राहतात कोणता विषय ते पण सांगतो, कोणते राहतात. मराठी व्याकरण साधारण 15, इंग्रजी साधारण 15, अंकगणित साधारण 30. किती झाले हे गुण, किती होतात बघा लक्षात घ्या. म्हणजे लक्षात घ्या, हे 15, 15, 30 आणि हे 30, 60 आणि 140 झाले का. हे 140 तुम्हाला अगोदर करायचे.
पण विद्यार्थी कशाच्या मागे लागलाय, कला घटकाच्या मागे लागलेला आहे. कला घटक इकडे बघा, कला घटक. कला घटकामध्ये तुम्ही भूगोल वाचत बसलात, एक दोन प्रश्न. इतिहास वाचलात, एक दोन प्रश्न. राज्यघटना वाचलात, एक दोन प्रश्न. त्यानंतर बालमानसशास्त्र वाचा वाटलं तर, बालमानसशास्त्र सुद्धा याच्यामध्ये नसून याच्यामध्ये घेऊ आपण. बालमानसशास्त्राचे सुद्धा 15 प्रश्न, बालमानसशास्त्र, बालमानसशास्त्राचे 15 क्वेश्चन तुम्ही इथेच कव्हर करून घ्या. डायरेक्ट 15 धरतो आपण. झालं तुमचं मिशन कव्हर इथे. लक्षात घ्या, 155 मार्काचा तुम्ही इथे अभ्यास पूर्ण करणार आहात. लक्षात घ्या, आता राहिले 45 मार्क. चालू घडामोडी असेल, त्यानंतर विविध व्यक्तिमत्व विकास, त्यानंतर कला समायोजन वगैरे, किंवा आपल्या बिहेवियर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याच्यावर प्रश्न विचारले जातात. आणि विद्यार्थी मित्रांनो, या भूगोलावर 4 प्रश्न विचारले, कला घटकामध्ये साधारण 20 प्रश्न, आणि जे काही राहिलेले घटक आहेत त्या राहिलेल्या घटकावर साधारण 20 प्रश्न असे मिळून तुमचं सिलेबस इथे कम्प्लीट होणार आहे. म्हणजे तुम्हाला करायचंय काय, नेमकं आधी काय करायचंय, तर आधी हे विषय करा, आधी ह्या विषयाला लक्ष द्या, तरच तुम्ही हे 150 मिशन कम्प्लीट करू शकणार आहात. लक्षात घ्या, आणि हे विषय तुम्हाला मार्गदर्शनाशिवाय करायचे का मार्गदर्शन घेऊन करायचे हे तुम्ही ठरवायचे. बरोबर, आता माझ्याकडे साधारण 350 विद्यार्थी शिकत आहेत, त्यांना गणिताचं ग पण जमत नव्हतं, पण आता ते चांगल्या प्रकारे सोडवत आहेत. साधारण डिसेंबरपासून आजपर्यंत आगाईपर्यंत आपल्याला आपल्या बॅचमध्ये ते मार्गदर्शन घेत आहेत. त्यांना आता साधारण, आता समजा हे 150 गुण आहेत, या 80 पैकी 60+ मार्क कसे मिळतील याच्या धर्तीवर आपण त्यांना ट्रिक्स दिलेले आहेत. म्हणजे 60+ आलेच पाहिजेत, आणि हे तर 80 आलेच पाहिजेत, लक्षात घ्या. पण 60+ तुम्ही घेतलात या गणित घटकामध्ये, तुमचे 20+ कुठूनही आलेच पाहिजे. म्हणजे या 110 पैकी सध्या तुम्ही 80-90 मार्क मिळवता येणं गरजेचं आहे. बरोबर, 80-90 मार्क आले की तुम्हाला त्याच्यातून काय होणार आहे, लक्षात घ्या. तुम्हाला परीक्षेमध्ये जे काही मी आत्ता शिकवतोय त्या टाईप जशाच तसे आल्या पाहिजेत. मित्रांनो, गॅरंटी के साथ सांगतो, 90% सिलेबस आपला जशाच तसा आला पाहिजे, जशाच तसा प्रश्न उत्तर जशाच तसे जे क्लासमध्ये शिकवले तेच. असा करा अभ्यास तुम्हाला की तुम्ही याच्यातून नापासच होणार नाही. लक्षात, याच्यातून तुम्ही बाहेरच पडणार नाही. फक्त तुमचं एक योग्य ठरलं पाहिजे, जिल्हानिहाय तुम्ही जागा जेव्हा निवडता त्याच्यामध्ये तुमचा योग्य तो अंदाज बांधला पाहिजे, योग्य तो अंदाज तुम्हाला आला पाहिजे. आता सेल्फ स्टडी करणाऱ्यासाठी, असो काही विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात, त्यांच्यासाठी सांगतो काय करायचं. सर्वप्रथम तुम्ही सर्वात आधी काय घ्या, दुकानात जावा, दुसरीकडे कुठे जाऊ नका, पुस्तकाच्या दुकानात जावा, त्याला म्हणा टेट एक्झाम मागील प्रश्नपत्रिका द्या. आम्हाला काय मागील प्रश्नपत्रिका किंवा टेट एक्झाम मागील प्रश्नपत्रिका असं सर्च केलं की तुम्हाला अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहेत मागील प्रश्नपत्रिका. आणि मागील प्रश्नपत्रिका मिळवा, त्यामध्ये काय विचारलंय, काय केलंय, कसं एक्सप्लेनेशन केलंय, किती शॉर्टकट वापरायचे आपल्याला, त्या शॉर्टकटमधून आपल्याला साध्य होणार आहे का, लक्षात राहणार आहे का. शॉर्टकटचा जर एवढा मोठा भरमसाठ शॉर्टकट जर तुमच्या डोक्यात असतील तर ते शॉर्टकट राहत नाहीत. काही शॉर्टकट, काही ट्रिक्स, काही विश्लेषण हे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. प्रश्नपत्रिकेच्या मागील प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून तुम्हाला आयडिया येणार आहेत. लक्षात घ्या, काय आयडिया येणार आहे. त्यानंतर पुस्तकं निवडताना गणित असेल, मराठी व्याकरण, मोरा वाणिज्य सरांचं पुस्तक वापरा मित्रांनो, 100% तुम्हाला तिथे मार्क देणार आहे. 100% मोरा वाणिज्य सरांचं. त्यानंतर तुम्हाला इंग्लिश व्याकरणसाठी, समजा इंग्लिश व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा, एम जे शेख सरांचं पुस्तक वापरा. आणि काही विद्यार्थी तर असे आहेत, सगळं आम्हाला एकाच पुस्तकामध्ये पाहिजे सर. नाही, तसं नाही चालणार. त्या एका मार्गदर्शक पुस्तकामध्ये तुमचं सर्व कव्हर होणार नाही, आणि ते करण्याच्या भानगडीत पण पडू नका. त्याच्यामुळे एक नुकसान होईल की मार्गदर्शक पुस्तिका फक्त आपल्याला वाट दाखवते, पण त्या वाटावर कसं चालायचं, कसं हँडल करायचं, येणारे बदल, आणि IBPS TCS या धर्तीवर तुम्हाला काय काय TCS असेल, IBPS असेल किंवा MKCL असेल, या परीक्षेचा अंदाज येणं गरजेचं आहे. मागील आम्ही सर्व याचं विश्लेषण करून आत्ता जे काही क्लासमध्ये शिकवतोय याच धर्तीवर शिकवतोय मित्रांनो. याच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपण उपलब्ध केलेल्या आहेत,
स्वतः सराव प्रश्नपत्रिका सुद्धा उपलब्ध केलेले आहे. पण तुम्ही बाजारामधून घेण्याचे पुस्तक कुठले, प्रश्नपत्रिका घ्या. मागील पुस्तकामध्ये दर्जेदार पुस्तके घ्या. बाजारामध्ये बरेच पुस्तक आहेत ज्या चुका पण जास्त आहेत, त्या पुस्तकाला टाळा. त्यानंतर ऑनलाईन क्लास जर जॉईन करायचा असेल या नंबरवर व्हॉट्सअप करा. या नंबरवर तुम्हाला डिटेल माहिती मिळेल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला तिथे डिटेल माहिती मिळून क्लास जॉईन करता येणार. त्यानंतर योग्य मार्गदर्शन निवडा. ज्याला अनुभव आहे त्यांनाच निवडा. अरे त्या मास्तर शिकवले आणि त्याचं परीक्षातच नाही आलं तर काय फायदा आहे. या तत्वाचा मी आहे. त्यामुळे अनुभवी मास्तर निवडा किंवा असत शिक्षक अनुभवी निवडा. त्यानंतर नोट्स जर विचारात घेतल्या, नोट्स कुणाच्या घ्यायच्या, कला घटकाच्या नोट्स घ्यायच्या. त्या पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्यांना हव्या असतील कला घटकाच्या नोट्स, ते आपण याच संपर्क क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या परीक्षेचं रूपरेषा करायचं आहे. आणि या परीक्षेला हे विषय जर टाळला तुम्ही, मी आत्ता सांगितलेले, तर तुमचं 150 मिशन कम्प्लीट होणार नाही. आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतोय की चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये जरा चांगल्या कमेंट करत चला की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये नक्कीच ते यश मिळवायला पात्र होतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी बी पॉझिटिव्ह असतो, TET चा रिझल्ट पण लागणारच आणि TET एक्झाम होणारच हे नक्की ठेवा तुम्ही लक्षात. कारण TET एक्झाम घेतल्याशिवाय नवीन शिक्षणामध्ये जे काही बदल आहेत ते साध्य करता येणार नाही सरकारला. त्यामुळे TET एक्झाम होणार आहे याची दक्षता बाळगूनच अभ्यासाला लागा तयारीला आणि 2022 तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न साकार करा. थँक्यू व्हेरी मच. पुंडे सर रजा घेतील, धन्यवाद. आणि टेलिग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.